नांदेड जिल्ह्यातल्या माहूर येथील श्री दत्तशिखर संस्थानवर संन्यासी व्यक्तींवर होत असलेला अन्याय या बाबीच्या अनुषंगाने चिंतामण भारती गुरु धनराज भारती यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला राज्यभरातील मठाधिपती व प्रतिनिधींनी 15 ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष संस्थानवर येऊन आपला पाठिंबा देऊन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिल्याने मंदिर व्यवस्थापन व प्रशासन काय निर्णय घेणार याकडे भाविकांचे लक्ष लागले आहे. श्री दत्तशिखर संस्थानच्या एका विश्वस्ताने परमपूजनीय परिव्राजकाचार्य महंत श्री मधुसूदनजी भारती महाराज यांचे अध्यक्ष म्हणून असलेले अधिकार कमी करण्यासंदर्भात केलेले भाष्य आणि आपल्याला उद्देशून वापरलेल्या अपशब्दांबद्दल त्यांनी जाहीर माफी मागावी. घटनेतील तरतुदीनुसार धर्मशाळा, औषधालय, धार्मिक शिक्षण व्यवस्था, सुलभ शौचालय, मुतारी आदी सुविधा पुरवाव्यात. विश्वस्तांची सततची अनुपस्थिती, महंत परंपरेचे वारसदार असलेल्या घराण्यातील 2 संन्यस्तांना विश्वस्त समितीमध्ये घेण्यात यावे आदी मागण्यासंदर्भात चिंतामण भारती गुरु धनराज भारती यांनी 14 ऑगस्ट 2023 पासूनच संस्थानवर आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी नायब तहसीलदार राजकुमार राठोड व आमदार भीमराव केराम यांनी उपोषण स्थळाला भेट देऊन अनुक्रमे प्रशासकीय व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन उचित कार्यवाही करण्याची ग्वाही दिली. प्रचंड गर्दीमुळे भाविकांची उडत असलेली तारांबळ हाताळण्याचे वेळी एकही विश्वस्त उपस्थित राहत नसल्याने तसेच मंदिराच्या पायरीवर बॉम्ब सदृश्य वस्तूचा स्फोट झाल्याने एका भाविकाची 3 बोटे निकामी झाल्याची बाब प्रशासनाला का कळविली, का मदत केली म्हणून सचिव गणेश ठेंगे यांनी आपल्याला दमदाटी केली असा आरोप चिंतामण भारती यांनी केला आहे. हे प्रकरण फारच गुंतागुंतीचे असल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना वास्तव कल्पना देणे अत्यंत गरजेचे आहे असे यावेळी आमदार भीमराव केराम यांनी सांगितले. संजय घोगरेंसह अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर.